खूप दिवसापासून अनबॉक्सिंग काय केलं नाही, स्पेशली बाईकचे ॲक्सेसरीज. तर म्हणून ह्याच्यातून काहीतरी मागवलं आहे, म्हणजे बॅग आहे, जास्त काय मी सस्पेंड ठेवत नाही. पण ह्याच्या अगोदर एक वस्तू म्हणजे एक अजून एक गोष्ट आहे ज्याला त्याचा रिव्ह्यू करायचा आहे. ऑलमोस्ट 3000 किलोमीटर त्याच्यावरती यूज केलो आहे मी, तर ते आपण बघूया. अरे बापरे, पुन्हा हे काढायला गेलो पण आरामात. ह्याच्यावरती गादी नव्हतं म्हणून इझिली ओपन झालं, नाही तर खूप वजन असतं हे. तर स्लोली, अरे बापरे, लय माने तिथं काम आहे बाबा. तर ह्या गोष्टीचं, या बॅगचं रिव्ह्यू करायचं होतं, ते राहून गेलेलं. आणि ह्याच्या आत पण बरंच, हे एक्सटर्नल बॅग आहे, म्हणजे हे माझं बॅकपॅक आहे, हे ट्रॅव्हलिंगसाठीच वापरतो मी. हे पण ह्याच्यात ठेवलेलं. तर सो दिस इज रूमचं टोरटूक बॅग, आणि ह्याला त्या साईड पॉकेट बरोबर आहे. सो युजली त्याचं कॅपॅसिटी आहे 50 लिटर्स, आणि जर हे दोन साईड पॉकेट्स आपण लावले तर हे 66 लिटर्सपर्यंत याचं कॅपॅसिटी होऊन जातं. सो ऑलमोस्ट 3000 किलोमीटर मी या बॅगवरला यूज केलं आहे मी. तो मी गेलेलो कुरुकसाठी, मडिकेरी कुरुक, नंतर मग मुरुडेश्वर, तिथून मग परत घरी आलो पुण्यामध्ये, नंतर मग मध्ये हिमालयनमध्ये पण मी गेलेलो, तेव्हा हेच घेऊन गेलेलो मी. आणि नेक्स्ट लेटेस्टमध्ये आपलं मी डोंगराला गेलेलो, डोंगराला म्हणजे सौदत्तीला गेलेलो, तेव्हा पण मी हेच घेऊन गेलेलो. गरज नव्हती, नुसतं एक दिवस जायचा एक दिवस यायचं होतं, पण तरी पण घेऊन गेलेलो मी. So I think that I am very much capable to, you know, review this bag, this tail bag. Technically tail bag म्हणजे काय, एक सॅक डफल बॅग आहे. डफल बॅगला थोडेसे अटॅचमेंट दिलेले आहे, इकडचे हे दोन, हे दोन साईडला बाईकच्या याच्यासाठी आणि मागच्या साईडला. टू बी व्हेरी फ्रँक, ओके, मागच्या साईडला हे दोन अटॅचमेंट, टोटल 4 अटॅचमेंट दिले आहेत. आणि हे सो दिस इज, सॉरी, हे ॲक्च्युली घेतल्यापासून मी म्हणजे क्लीन विन काय केलं नाही आहे, सो जरा थोडंसं मळकट दिसत असेल, पण दिस इज हाऊ म्हणजे आपलं बायकर्स लोक यूज करतात. आणि ह्याच्यामध्ये हे बघा, हे दोन स्ट्रॅप आहेत जे पुढे लावायचे असतात, आणि हे कुठे आपण जास्तीत जास्त आपण साईडला लावू शकतो, फुटरेस्टच्या इथे. आणि हे एक सिंगल स्ट्रॅप आहे ज्याला आपण असं राऊंड करून लावू शकतो. आणि ह्याच्यामध्ये हे मॉली लिप काहीतरी ह्याला म्हणतात, ते थोडंसं इरिटेटिंग असतं, तर ते आपण हे वापरतो मोस्टली तरी. तर या ह्याच्या आणि राहिलं गेलं ह्याच्या आत काय काय भेटतं, म्हणजे ह्याच्यासोबत काय काय भेटतं. तर ह्याच्यासोबत हे एक रेनकवर भेटतं, आणि ह्याला मी एक रिफ्लेक्टर प्लेट्स लावलं, कारण हे एकदम ब्लॅक आहे, रात्रीसाठी मला नाही वाटत की सेफ असणार. तर हे विजिबिलिटीसाठी मी रिफ्लेक्टर एक्सटर्नली लावलं आहे मी. आणि ह्याच्यामध्ये हे दोन ड्राय बॅग्स आहेत, हे नाही दुसरं, दोन ड्राय बॅग आहे, विच इज ॲक्च्युली व्हेरी सुपर्ब. म्हणजे टेक्निकली हेच एक वॉटरप्रूफ आहे. दिस इज, आय डोंट थिंक सो दिस इज अ वॉटरप्रूफ, दिस इज वॉटर रेजिस्टन्स, कारण आणि ह्याच्यावरती ठेवलं तर अजून प्रोटेक्शन आपलं वाढतं करून. सो तुमचं जे कपडे असणार ते ह्याच्यात तुम्ही ठेवले आणि याला मस्तपैकी असं रॅप करून हे लावलं तर बरं चांगलं आपण ठेवून टाकतो, आणि कम्प्रेस होऊन जातं, आणि थोडं तुम्हाला जास्त जागा भेटतात ठेवायला. आणि हे गोष्टी ह्याच्यासाठी आहे. हे साईड पाऊचचं इनर लायनर्स आहे. टेक्निकली हे मला आवडलेलं नाही आहे. सो मी हे एक असं वेट बॅग किंवा ड्राय बॅग म्हणून असं वापरतो, म्हणजे समजा जर कपडे आपले वापरलेत आणि परत त्याच्यामध्ये मिक्स करायचे नसले आणि धुवायचे असले ना, तर हे लॉन्ड्री बॅगसारखं मी इथे वापरतो. हे पण ॲक्च्युली चांगलंच आहे, पण ह्याच्यात आणि ह्याच्या डायमेन्शन्समध्ये खूप फरक आहे. तर ह्याचं आतलं स्टोरेज आहे ना, हे थोडंसं म्हणजे कॉम्पॅक्ट करून टाकतं, जे की मला आवडत नाही. सो ओव्हरऑल ह्याच्यामध्ये एवढं सगळंच भेटतं आपल्याला. आणि त्याच्यामध्ये असं वाव काय नाहीये. एक समोर एक पॅच भेटतं, म्हणजे हे नेट पॉकेट, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं लायसन्स आणि समजा जर पेपर वर्क असतं ते तुम्ही ठेवू शकता. सो आणि ह्याला बरेच पैकी असे लूप्स आहेत, म्हणजे तुम्ही जर तुम्हाला इफ यू थिंक दॅट दिस इज नॉट मच सिक्युअर तर तुम्ही बंजी कॉर्ड नाहीतर आजकाल ते रॉक स्ट्रॅप काय 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 येतात ते तुम्ही ह्याच्यामध्ये यूज करू शकता आणि तुम्ही ते वापरू शकता. आता टेक्निकली एवढं पावसात मी चालवलं नाही आहे टू बी व्हेरी फ्रँक, बट जेवढ्या वेळा पण मी चालवलं आहे ना हे बरंच म्हणजे ड्रायच राहिलं, म्हणजे पाणी आत काय शिरलं नाही आहे. आणि वन थिंग अबाउट दिस ह्याच्यावरचं जे रेन कवर आहे ना हे ॲक्च्युली खूप मोठं आहे, म्हणजे ह्याचं साईज ह्याचं व्हॉल्यूम आणि ह्याच्या व्हॉल्यूममध्ये म्हणजे खूप फरक आहे, हे खूप जास्त आहे. बिकॉज कसं आहे की ह्याच्यावरती आपण दुसरं, आता हे कसं आहे हे त्याचं मेन कंपार्टमेंट आहे, हे तुम्ही YKK चे झिपर्स आहेत जे की खूप चांगले आहेत, म्हणजे चांगलं ब्रँडेड आहे. आणि ह्याच्यावरती हे एक क्विक रिलीज क्लॅम्प आहे, ते गेलं क्विक रिलीज क्लॅम्प आहे, असं आपण लावतो दोन्ही साईडला, तर ह्याच्यामध्ये पण तुम्ही काय ना काय तरी ठेवू शकता. आणि मी जे पार्सल मागवलं आहे ते या गोष्टीसाठीच आहे, तर हे तुम्ही लावू शकता त्याच्यामध्ये कसं पण. तर आणि त्याच्यावरती तुम्ही हे टर्म ठेवलं ना तर ऑटोमॅटिकली हे त्याचा शेप घेऊन टाकतं, म्हणजे तुमचं खालचं बॅग आणि हे वरचं वरच्या ठेवलेलं काय पण सामान हे तुमचं चांगलं प्रोटेक्ट होऊन जातं. मी या राईडला आपलं बाईकचं कव्हर आहे ना ते ह्याच्यामध्ये ठेवलेलं आणि व्यवस्थित राहिलं, म्हणजे त्याला काय दुसरं काय नाही, ह्याच्या आत टकिंग केलं आणि ह्याला टाईट करून ठेवलं आणि व्यवस्थित झालं. तर आता ह्याच्याबद्दल जे चांगलं गोष्ट मी तसं सांगितलं. आणि आता मी सांगेन की हे मी घेतलं का स्पेसिफिकली, बिकॉज आय हॅव रायनॉक्स ड्राय स्टॅक जे की सॅडल बॅग्स आहेत, जीवीचं टॉप बॉक्स आहे आणि रायनॉक्स परत टँक बॅग पण आहे. सो प्रॉब्लेम काय झालेलं की जेव्हा मी हिमाचलच्या लाईटला गेलेलो त्या टायमाला मी लॅपटॉप पण कॅरी करत होतो आणि लॅपटॉप मी ठेवलेलं आपल्या राईट साईडच्या सॅडल बॅगमध्ये. बट कसं आहे माहिती आहे का की समजा जर बाईक अशी पडली तर सगळं प्रेशर म्हणजे सगळ्यात फर्स्ट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ग्राउंडचं बॅगच होतं, सॅडल बॅगच होतं आणि बॅकच्यात लॅपटॉप. सो देअर इज यु नो अ डेंजर की चान्सेस की जरा डॅमेज होऊ शकतं. तर ते कसं आहे की आणि नेमकं कसं आहे की राईड करता करताना ते टेन्शन येत राहतं की बाबा बाहेर लॅपटॉप आहे, हे व्हायब्रेशन आहे, ते सगळं खराब होईल. आणि लॅपटॉप असं गोष्ट आहे की त्याला ते व्हायब्रेशन डॅम्पिंग त्याला चांगलं असलं पाहिजे, म्हणजे त्याचं कवरिंग केलं पाहिजे. मी कवरिंग केलेलं आणि चान्स घेतलेलं आणि ॲक्च्युली ते माझा पण लॅपटॉप नव्हतं, माझ्या मित्राचा लॅपटॉप होतं, म्हणजे त्याचा मी मोठा रिस्क घेतलेला ॲक्च्युली. बट दॅट वॉज अ कॅल्क्युलेटिव्ह रिस्क, पण तरी पण रिस्क तर होतच. आणि लॅपटॉप तुम्ही किती पण ट्युशन व्युशन करायला कधीच पण तुम्ही ते टॉप बॉक्समध्ये ठेवायचं नाही, कारण का टॉप बॉक्स इज व्हेरी मच व्हायब्रेशन प्रोन आणि त्याच्यात खूप व्हायब्रेशन होतात आणि त्याच्याने तुमचा लॅपटॉप डॅमेज होऊ शकतो. सो लॅपटॉपसाठी मेनली लॅपटॉपसाठीच मी हे बॅग घेतलेलं. आणि परत दुसरं गोष्ट आहे की बॅक रेश, कारण आता कसं आहे की आय एम मोस्टली सोलो रायडिंग, सध्या डॉक्टर बिलियन तर राईड करणार नाही माझ्यासोबत, पण मागे कोण नसतं, मागचं सीट खालीच असतं. आणि टोटल कसं हे 66 लिटरपर्यंत ह्याचं कॅपॅसिटी आहे, विच इज इक्वल टू द बोथ सॅडल बॅग्स. ते सॅडल बॅग्स 31 ते 30 लिटर आणि 60 लिटरचं होऊन जातं. तर त्यापेक्षा हेच मागे असलेलं आणि त्याला एक चांगला बॅक सपोर्ट आहे भेटतं ह्याच्याने, त्याच्यामुळे कसं आहे की दॅट्स वर्क फॉर मी. सो मेन तर कारण तेच होतं. तर नाव ह्याच्याबद्दल सांगतोय की वाय शुड यू हॅव दिस, किंवा असं पण सांगू शकतो की का तुम्ही हे अवॉइड करू शकता. फर्स्ट ऑफ ऑल मी जे नोटीस केलं की समजा जर मोर दॅन 15 किंवा 17 इंचचा लॅपटॉप असलं, आणि मोस्टली कसं आहे की सगळे बायकर्स मॅकबुक तर कॅरी करत नाही 13 इंच किंवा 14 इंचचा, तर मोस्टली जर 16 इंच किंवा 17 इंचचा जर गेमिंग लॅपटॉप असलं तर ते ह्याच्यामध्ये आत जायला जरा प्रॉब्लेमॅटिक होतं, कारण ह्याचं जो ओपनिंग आहे ना हे खूप छोटं आहे. टू बी व्हेरी फ्रँक खूप छोटं आहे, एवढंच ओपनिंग आहे. तर ओपनिंगच्यामुळे हे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. पण आत चांगला जागा आहे, असं नाही की नाही आहे, पण आत चांगला जागा आहे. तर that is the one thing which I didn't like. आता ह्याच्यानंतरचं जे व्हर्जन असेल जर किरण अँड सचिन सर ऐकत असतील तर तर मग त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी चेंजेस करू शकता एक फीडबॅक म्हणून. आणि दुसरी गोष्ट आहे की हे जे माउंटिंग लूप्स आहे ना हे जे लूप्स आहे ना हे ऍक्च्युअली हे कसं आहे की पहिले तुम्हाला अँकर काय लागतं त्याच्यामध्ये आणि हे जे शार्पनिंग वी स्ट्रॅप्स आहे ना हे हायलाइट हे असं टाकायला लागतं हे असं इथे टाकायला लागतं आणि असं काढायला लागतं परत मग दुसऱ्या लूप मध्ये घालायचं आणि लूप मध्ये टाकायचं. सिक्युअर आहे मी हे बोलत आहे की सिक्युअर नाही आहे सिक्युअर आहे चांगलं सिक्युअर आहे पण कसं आहे माहिती आहे का आता फॉर एक्झाम्पल राईटचा पहिला दिवस तर आपण समजू शकतो राईटचा सेकंड डे जर परत तुम्ही माउंट करता आहे ह्याच्यामध्ये बॅग बाईकवरती आणि मग आता पहाटे जर राईड असलं अंधार असलं तर हे अंधारात त्यांना हे असं एक 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 असं पळून शोधून करत बसणं आहे ना खूप 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 वैताग गोष्ट आहे म्हणजे वैतागत गोष्ट आहे खूप. तर हे मी नोटीस केलं तर ह्याच्या जागे जर समजा जर हे क्विक रिलीज क्लॅम्प जरी दिले असते किंवा ते स्लायडिंगवाले जे क्लॅम्प पण दिले असते ना पिन स्लायडिंगवालं ते त्याला काहीतरी म्हणतात माहीत नाही मला ते जरी दिलं असतं ना तर दॅट इज व्हेरी मच कन्व्हिनियंट म्हणजे हे जर हे लूपवर हे करायचं आणि टॅच झालं करून आणि हे ते टाईप करून टाकायचं तर ते पण आपण करू शकलो असतो. पण काय माहिती हे लोकांनी हे हे अँकरिंगचं किंवा हे लॉकिंगचं का दिलं मला माहीत नाही मे बी कॉस्ट एफिशियंटसाठी. आणि कॉस्ट वगैरे बघितलं गेलं तर दिस आर कॉस्टेड मी अराउंड 3,500 आता सध्या हे सध्या म्हणजे 3,500 नुसतं याचं 50 लिटरचं आहे जर तुम्ही हे दोन्ही गेलं तर समथिंग 4,200 काहीतरी येतं विच इज अ चिपर. बट आता समजा जर तुम्हाला काहीतरी कुपन कोडवीड भेटलं तर तुम्हाला 500 रुपीज किंवा 300 रुपीजचं तुम्हाला डिस्काउंट भेटतं तर मला हे भेटलेलं अराउंड 3,500 किंवा 3,400 मध्ये खूप आधी घेतलेलं मी घेतलेलं जानेवारी याच वर्षी जानेवारीच्या साईडला तर बरंच वेळ झालेला आहे. सो द नेक्स्ट थिंग विच आय डजंट लाईक अबाउट इट की ह्याच्यावरती जे हे रिफ्लेक्टिव्ह असं म्हणतात हे की हे 3Mचं आहे बट हे एवढं रिफ्लेक्टिव्ह नाही आहे जेवढं इफ यू कम्पेअर दिस पार्ट इफ यू कम्पेअर इट दिस हे ॲक्च्युली 3Mचं टेप आहे पण हे एवढं मला कम्पेरेटिव्ह म्हणजे एवढं हे वाटलं नाही त्याच्यामध्ये आणि तर ते एक आहे. आणि मला एक असं पाहिजे होतं की इथे पण एक छोटंसं जिप पाऊच जर भेटलं असतं ना म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ठेवायला लायसन्स ठेवायला PUC ठेवायला तर दॅट वुड ऑल्सो व्हेरी मच कन्व्हिनियंट. आता त्यांनी का नाही ठेवलं माहीत नाही बिकॉज इट कॅन यु नो वॉटर प्रूफिंगमध्ये काहीतरी इश्यूज येऊ शकते म्हणून तरी. तर हे ॲक्च्युली हे कसं आहे मटेरियल आहे 1680Dचं मटेरियल आहे डीचं बट विच इज नाईस मोस्टली रायनॉक्सचं सॅडल बॅग पण त्याच मटेरियलचं आहे आणि ड्युरेबिलिटी मला वाटतंय की हे बरंच टिकेल चांगलं याच्यामध्ये टिकेल. बट ओनली थिंग आय डजंट लाईक इज इट्स अ लोगो उरुम डू समथिंग विथ युअर लोगो थोडंसं एक डिझायनर विनायनर जरा हायरवेअर करा कारण ॲक्च्युली हे खूप विकलं जातं हे आणि हे ॲक्च्युली खूप चांगलं आहे बिकॉज ऑफ इट प्राईस अँड द मटेरियल दे आर ऑफरिंग बट प्लीज ट्राय टू चेंज लिटल बिट ऑफ युअर लोगो. सो रेस्ट मला ह्याच्यावरती काहीच म्हणजे हे यू कॅन इझिली म्हणजे तुमचं जर बजेट लो असेल आणि आय थिंक तुम्ही हेच कन्सिडर केलं पाहिजे जर तुमचं बजेट असलं तरी कारण कसं आहे की तुम्ही थोडं पैसे सेव्ह करणार राईडसाठी तुम्ही वापरू शकता आणि आजकाल माहीत नाही पेट्रोल किती अजून महाग होणार की नाही होणार करून. सो आय टोटली रेकमेंड दिस अँड जर तुम्हाला तुमचं कॅपॅसिटी जास्त आहे तुम्हाला जास्त स्पेंड करायचं चांगला वेळचा इन्व्हेस्ट करायचा असेल तर यू कॅन गो फॉर व्हायटेरा प्रोडक्ट्स ऑल्सो. व्हायटेरा प्रोडक्ट्समध्ये कुठलं कुठलं असणार व्हायटेराचं जे ड्राय बॅग आहे ते पण खूप छान आहे त्या म्हणजे ती ॲक्च्युली त्याला विनाईल कोटिंग आहे त्या ज्या फॅब्रिकमध्ये तर त्याला रेन गिअर्स किंवा रेन कव्हरची गरज लागत नाही एवढं छान आहे ते. अँड सेकंड यू कॅन गो फॉर द रायनॉक्स रायनॉक्स पण ते पण 5300 किंवा 800चं आहे ते त्याच्यामध्ये लॅपटॉप राहील की नाही का माहीत नाही कारण ते असं गोल आकाराचं आहे. अँड आय वॉज कन्सिडरिंग व्हायटेरा हॅमरहेड 85 liters आहे ते 75 liters आहे आणि it was costing me around 8,000 which is way expensive but मला ते खूप आवडलेलं. लॅपटॉप पण आपण ठेवू शकतो त्याच्यावरती बट प्रॉब्लेम काय होता की मेटिओरची बॅक सीट आहे ना ती एवढी लांब नाहीये ते खूप म्हणजे लेंथ मध्ये खूप ती कमी आहे त्याच्यामुळे कधी कधी जे हेवी लोक असतात त्यांना ते तिथे बसणं थोडंसं कन्व्हिनियंट होत नाही आणि ते सिनेरियो बघूनच मी हे चूज केलं कारण हे माझ्या बॅक सीट मध्ये व्यवस्थित बसते आणि व्यवस्थित मला टेकायला जमतं. दिस इज जस्ट अ नॉर्मल रिव्ह्यू या बॅग बद्दल. दिस इज नॉट अ पेड प्रमोशन हे मला हे मी स्वतः विकत घेतलंय आणि बट आय एम यु नो ओपन फॉर एनी ऑफर जर तुम्ही कोणी बघत असले तर आणि कोणी कोणाला टेस्टिंग करायला जात असले तर आय एम ओपन फॉर इट. हो चला सो हे एक झालं आणि खूप पसारा झालाय तर आता आपण करूया अनबॉक्सिंग. So this is Viaterra. This is the Viaterra Pod 22 liters. This is 22 liters. This is also not paid promotion. Hey, me विकत घेतलंय. Actually मी घेतलंय Amazon वरना. Amazon मध्ये थोडंसं ऑफर चाललेलं आणि थोडेसे Amazonचे माझ्याकडे थोडेसे Amazon वॉलेटचे पैसे पण होते त्याच्यामुळे मी यूज केलं ते. जनरली Viaterra यासाठी काही डिस्काउंट देत नाही वेबसाईटमध्ये आणि रेअरली भेटलं तर भेटलं असं आहे. सो आता तुम्हाला विचार करायचा असेल की ऑलरेडी मी वॉटरप्रूफ एक बॅग वापरतो तर ह्याची काय गरज लागली करून तर गरज ॲक्च्युली सेम आहे लॅपटॉपसाठी. तर आता प्रॉब्लेम काय आहे की लॅपटॉपला ना आपण म्हणजे ह्याच्यावरती लॅपटॉप सामान खाली ठेवलं आणि त्याच्यावरती आपण लॅपटॉप ठेवू शकतो लॅपटॉपच्या वरती का ठेवू नाही शकत ते एक प्रॉब्लेम होतं. तर मला सेक्युअर म्हणजे मला लॅपटॉपला एकदम सेक्युअर करायचं होतं कारण लॅपटॉप कसं आहे की कामासाठी पण वापरलं जातं एडिटिंगसाठी पण म्हणजे लॅपटॉप हे यूट्यूबरसाठी आणि माझ्यासाठी खूपच मोबाईल नंतर खूपच नेसेसरी गोष्ट आहे आणि आय गेस सगळ्यांसाठी असणार ते. तर एक आयसोलेटेड लॅपटॉपसाठी आहे ना हे बॅग वन ऑफ द बेस्ट थिंग आहे. तर आता काय करणार बघा मी लॅपटॉप घेईन थांबा मी लॅपटॉपचं माझं स्लीव पण दाखवतो. सो दिस इज माय लॅपटॉप हे Asus 15 इंचचा लॅपटॉप आहे. आता हे लॅपटॉपला मी चादर बरोबर एकदा रॅप करू शकतो आणि ते रॅप करून मी इझिली याच्या आत ठेवून ह्याला माउंट करू शकतो आणि हे ह्याच्यावरती ठेवू शकतो इझिली आणि ह्याच्या आणि वर आता हे तर वॉटरप्रूफ आहेच ह्याच्यावरती मी हे पण माउंट करू शकतो असं असं व्यवस्थित माउंट करू शकतो. तर हे प्रॉप आता व्यवस्थित दिसत नाही बाईकवरती लागलं तर व्यवस्थित दिसेल. तर आता हे प्रॉपरली सेक्युअर झालं आता माझं म्हणजे टेन्शन फ्री होऊन मी राईड करू शकतो. तर मोस्टली कसं आहे की आता माझ्याकडे जे लगेजचं सेटअप आहे हे व्यवस्थित सगळं म्हणजे ऑलमोस्ट 100% कम्प्लीट झालंच आहे आणि किती पण केलं ना काय ना काय गोष्टी राहून जातातच दॅट इज द थिंग. तर ओके सर ह्याचं आता ह्याच्यामध्ये ह्याचं हे दिलंय कसं कॅरी करायचं आणि हे जे कशाबरोबर वापरू शकतो ते एक चांगलं आहे की Viaterraकडे ऑप्शन्स खूप चांगले आहेत आणि याचे मटेरियल्स पण म्हणजे याचे प्रोडक्ट्स पण खूप चांगलेच आहे मी ग्लोव्स पण वापरतोय मी अँड इट इज अ थम्स अप फॉर मी. ओके सो जर आणि हे कसं आहे की समजा जर मला जास्त कुठे घेऊन कॅरी करायचं नसेल आणि लांब जायचं नसलं आणि मला जास्त कॅरी करायचं नसलं तरी मी हे वापरू शकतो बाईकवरती मागे जाऊन टॅप करून व्यवस्थित मी वापरू शकतो 1-2 दिवसाचे म्हणजे लॅपटॉप जर नाही काळी करत असेल तर तरी पण आय एम व्हेरी मच सेक्युअर म्हणजे हे व्यवस्थित वॉटरप्रूफिंग आहे. मग याच्यामध्ये पण हे लायनर आहे वॉटरप्रूफिंग लायनर आहे हे आपण वाटते काढू शकतो काढू शकतो, पण खूप व्यवस्थित गच्च भरलंय. सो आय डोंट थिंक सो की याची गरज नाही, जसं आहे तसं राहू द्या, तसंच वापरूया करून. आणि येस, इट्स कम 1 year वॉरंटी. आणि याचा रिपेअर पण आपण जर समजा काय सिलाई विलाई उचकली असेल तर हे पण आपण ते करू देऊ शकता. सो दिस इज द व्हेरी गुड थिंग, बट स्टील दिस इज नॉट अ पेड प्रमोशन. हे मी विकत घेतलंय, सेल्फ स्पॉन्सर्ड व्हिडिओ, सेल्फ स्पॉन्सर्ड पर्टिक्युलर. हे जर तुम्हाला घ्यायचं असलं तर तुम्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलाय, तुम्ही ते घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट की माझा ऑडिओ कसा आहे, बिकॉज मी हे ग्रेनारो, आय होप मी प्रोनाऊन्स करतो व्यवस्थित, हे माईक मी वापरतोय. आणि हे ॲक्च्युली 14च्या राईडला पण वापरलेलं, पण जास्त मी ते शूट केलं नाही मी. सो हाऊ इज द व्हिडिओ ऑडिओ क्वालिटी, जर ऑडिओ क्वालिटी चांगलं असेल तर ह्याचं पण तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, ॲमेझॉन लिंक ह्याचं. सो आय डोंट थिंक सो की आता काय गरज आहे अजून काय घ्यायचं, कारण बऱ्याच गोष्टी म्हणजे मी ऑलमोस्ट 4 ते 5 वर्षापासून छोटे लगेजचे सेटअप्स मी घेत आलो आहे. आणि समजा आता जर मला एकदम फ्लेज राईडमध्ये जायचं असलं, ऑलमोस्ट 1 महिना 2 महिना असं राईड करायचं असलं, जे की शक्यता नाही आहे, बट लॉंग डिस्टन्स असलं तर मी हे बॅग पण वापरू शकतो विथ द सॅडल बॅग ऑल्सो. आणि बाकी टॉप बॉक्स आणि टँक बॅग तर आहेत आपल्याकडे. तो ओव्हरऑल माझ्याकडे 60, 120, 35 अँड 10-15, सो ऑलमोस्ट मी 110 लिटर्स जवळपास मी लगेज कॅरी करू शकतो, विच इज मीन्स एवढं कॅरी करायची गरज नाही आहे, बट एनीहाव कधी ना कधी काय ना काय काम येऊ शकतं करून. सो तेवढं ओव्हरऑल माझ्याकडे आता एवढं सेटअप म्हणजे झालं आहे, म्हणजे एवढं माझं कलेक्शन झालं आहे, विच इज रिजनेबल, एक्सपेन्सिव्ह नाही आहे. एक्सपेन्सिव्ह म्हणजे जर एन्ड्युरिस्टान नाहीतर क्लाइम्ब असे सगळं गोष्टी. आणि अजून एक गोष्ट मी ॲक्च्युली पाण्यासाठी म्हणजे पाणी कॅरी करण्यासाठी मी ऑर्डर केलेलं आहे, जे अजून आलेलं नाही आहे, ते तुम्हाला राईडमध्ये त्याचा रिव्ह्यू देईन की कसं ते म्हणजे कसं यूज होतं करून. सो खूपच पसारा झाला आहे. सो डॅट्स इट फॉर डे. आय होप की तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल. जर असं वाटलं असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. असं मी काय बोलणार नाही, पण तुमचं तुम्ही बघून घ्या.